राजस्थानमध्ये सुद्धा कालपासून मुसळधार पाऊस पडतो. राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय. जालोरमध्ये मुसळधार पावसामुळे 5 जण वाहून गेले तर एकाचा मृत्यू झालाय. राजस्थानमध्ये सुंधामाता मंदिर इथं पाण्याच्या प्रवाहामुळे 5 जण वाहून गेलेत अशी माहिती समोर येते आहे. आणि किती मोठ्या प्रमाणात प्रवाहाने हे पाणी सुरू आहे ते सुद्धा आपण पाहू शकतोय. सुंधामाता जालोर पाण्याचा प्रचंड म्हणजे उद्रेक इतका होतोय की त्यामध्ये 5 जण वाहून गेलेत आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय राजस्थानमधून, कशाप्रकारे पाणी वाहतंय, पाण्याचा वेग इतका आहे, त्यामध्ये 5 जण वाहून गेलेत आणि एकाचा मृत्यू झालाय. आपण पाहतो राजस्थानमधून हे एक्सक्लुझिव्ह दृश्य. आणि राजस्थानमध्ये कालपासूनच हा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे. आणि किती मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलेलं आहे आपण पाहू शकतोय. त्या पाण्याचा वेग पाहून आपल्याला त्याचा अंदाज येईल. अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आणि त्यामुळे पाण्याचा वेग सुद्धा वाढलेला आहे. जालोरमध्ये ही दृश्य आपण पाहतो जालोरमधली, आणि मुसळधार पावसामुळे 5 जण वाहून गेले. Thank you.